आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवतोय. अगदी सोपी पद्धत आहे, अचूक प्रमाण घेतले तर कुणालाही सहज बनवता येतील. चला तर पापड कसे बनवायचे ते पाहूयात. इथे मी 1 कप साबुदाणा भिजवून घेतला आहे. छान असा मऊ मोकळा साबुदाणा भिजला आहे. तर आता आपल्याला 1 कप साबुदाण्यासाठी 6 कप पाणी उकळण्यास ठेवून देऊयात. पाण्याला उकळी आल्यावरती यातील 1 कप पाणी काढून घेऊयात. नंतर पाणी लागलेच तर आपण काढून ठेवलेले गरम पाणी घालणार आहोत. तर आता हे 5 कप पाणी उरलं आहे, याच्यात चवीनुसार मीठ घालूयात आणि 1 कप भिजवून ठेवलेला साबू घालूयात आणि मंद आचेवर चांगला साबू शिजवून घेऊयात. आता हा साबू पांढरा दिसत आहे. जोपर्यंत साबू पाण्यात भिजून विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला साबू शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, या प्रकारे शिजला पाहिजे. याच्यातच 1 कप किसलेला बटाटा घालूयात आणि 2 चमचे चिली फ्लेक्स घालूयात. चिली फ्लेक्स नसेल तर बारीक कुटून घेतलेली लाल मिरची घातली तरी चालेल. आता 5 मिनिटे बटाटा शिजवून घेऊयात. मला इथे एक्स्ट्राचे पाणी लागले नाही. तुम्हाला जर लागलेच तर तुम्ही काढून ठेवलेले गरम पाणी पाहूनच घाला. आता आपल्याला पापड बनवण्यासाठी जसे हवे तसे बेटर बनून तयार आहे. बेटर खूप पातळही बनलं नाही पाहिजे आणि दाटसरही बनलं नाही पाहिजे. हे पहा, या प्रकारे बेटर बनायला हवे. आता मी पापडांचा गोल आकार येण्यासाठी बांगड्यांचा वापर करणार आहे. चमच्याने जरी गोल आकारात पापड बनवले तरी चालतील, पण मला ही पद्धत अगदी सोपी आणि योग्य वाटली. तसेच याने झटपट पापड बनवून तयार होतात. या प्रकारे चमच्याने बेटर सोडून पापड बनवून घेऊयात. हे पहा, सर्व पापड एकसारखे एका आकारात बनले आहेत. सर्व पापड बनून तयार आहेत. तुम्ही याला पंख्याखाली किंवा उन्हामध्येही वाळवू शकता. पापड खाली चिकटून बसतात, असे सोलल्यासारखे निघत नाहीत. तेव्हा काय करायचे, पापडावरती थोडा थोडा पाण्याचा शिंतोडा मारायचा, तसेच ठेवून द्यायचे आणि पापड पूर्ण भिजल्यावरती सोलल्यासारखे निघले जातात. आता पापड काढून कडक उन्हामध्ये ठेवून चांगले वाळवून घेऊयात. हे पहा, पापड चांगले कडक वाळले आहेत. आता मी तेलामध्ये तळून दाखवते. खूप छान दुप्पट तिप्पट फुलले आहेत. हे पापड हवाबंद डब्यात ठेवल्यास वर्षभर टिकले जातात. पापड मी थोड्याच प्रमाणात बनवून दाखवले आहेत. तुम्ही जास्त प्रमाणात बनवून कडक उन्हामध्ये वाळून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या आणि जेव्हा हवे तसे काढून तुम्ही तळून खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर बाजूची घंटा प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.